नवी मुंबई नेटवर्क। ठाणे के सांसद राजन विचारे के नेतृत्व में आनंद चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से जामड़ी नाका स्थित छत्रपति शिवाजी मैदान में चैत्र नवरात्र उत्सव 2022 भक्ति व कला महोत्सव के जोशो खरोश के साथ आयोजन के सातवें दिन संपूर्ण माहौल और भक्ति से सराबोर हो उठा। चैत्र नवरात्र उत्सव के सातवें दिन आध्यात्म से सराबोर सुर संग्राम विजेता मोहन राठौड़ व लोक गायक राधा मौर्या द्वारा भजन संध्या कार्यक्रम का आयोजन किया गया। इन सुमधुर भजनों से परिसर में आध्यात्मिक माहौल का संचार हुआ। इस महोत्सव के सातवें दिन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की पत्नी व दैनिक अखबार सामना की संपादिका रश्मि ठाकरे, सामना के कार्यकारी संपादक सांसद संजय राउत, ठाणे जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त अभिजीत बांगर, मध्य रेलवे के मुख्य महाप्रबंधक अनिल कुमार लाहौटी और रेलवे विभाग के सभी वरिष्ठ अधिकारियों ने माता की आरती कर सभी के सुख समृद्धि की कामना की। वहीं ठाणे मध्यवर्ती कारागृह के अधीक्षक हर्षद अहिर राव, नवी मुंबई अपराध शाखा पुलिस उपायुक्त सुरेश मेंगड़े, परिमंडल एक के पुलिस उपायुक्त विवेक पानसरे, नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व ज्येष्ठ नगर सेवक एम के मड़वी, विनिया मड़वी आदि तमाम गणमान्य वर माता का दर्शन और पूजा आराधना करने मौजूद रहे। इस दौरान सभी ने माता के समक्ष नतमस्तक होते हुए सभी के सुख समृद्धि की कामना की। इस दौरान उपस्थित तमाम मान्यवर देवी के तेज और उनकी शक्ति से बेहद अभिभूत नजर आए और उन्होंने राजन विचारे द्वारा आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2022 के आयोजन को ऐतिहासिक, आध्यात्मिक और माता की शक्ति का दूसरा स्वरूप करार दिया। मी मगाशी आल्यावर या सगळ्या तीर्थक्षेत्राचे सूत्रधार राजन विचारे यांना सांगितलं, खासदार साहेबांना, की या देवीची कीर्ती आणि व्याप्ती ही खूप वाढत चालली। 2 वर्ष कोरोनामुळे मला वाटतं उत्सव झाला नाही मोठ्या प्रमाणात, आम्ही येऊ शकलो नाही, पण मला आठवतं मी जेव्हा शेवटचा इथे आलो होतो तेव्हा देवीकडे जे मागणं मागितलं होतं की महाराष्ट्रावरचं संकट दूर होऊ द्या, महाराष्ट्रावरती भगवा फडकू द्या, ही सगळी मनोकामना या देवीनं पूर्ण केली। नक्कीच बोलणं ना, इथे आलं होती मी धार्मिक, असं वातावरण इकडे आहे आणि हजारो संख्येनं लोक येत आहेत, धर्म संस्कृती अनेक गोष्टीचा इथे उगम झाला आहे, वाढलेला आहे। एक लहानसं रोपटं त्यांनी लावलं होतं, मी तेव्हापासून येतो। आज इथे भक्तीचं वटवृक्ष झालेलं आहे। आज मुझे यहाँ जो देवी माँ की स्थापना की है माननीय राजन विचारे जी ने, और वहाँ आकर के बहुत आनंद की प्राप्ति हुई आज नवरात्रि के अवसर पर, और ये जानकर मुझे बहुत खुशी हुई कि ये कार्यक्रम लगभग 14 साल से निरंतर चल रहा है और कोविड के दौरान भी इसमें कोई विघ्न नहीं आया और ये कार्यक्रम लगातार चलता रहा। मैं इस कार्यक्रम के लिए और यहाँ पे सभी देवी के भक्तों के लिए अपनी बहुत बहुत शुभकामनाएँ देता हूँ। माननीय खासदार राजन विचारे साहेब यांच्या माध्यमातून आज जो नवरात्रोत्सव आपण इथे साजरा करतोय, त्यासाठी ज्या पद्धतीने भाविक एकत्र आलेले आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले, तिथं येण्याचं मला आज भाग्य मिळालं आणि देवीची आरती करता आली, मला फार चांगलं वाटलं।
देवीचा आशीर्वाद घेण्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या भावनेने लोक इथं आलेले एवढे मोठ्या प्रमाणावर ते बघून खरंच अगदी मनापासून समाधान वाटतं. मी सन्माननीय खासदार राजन विचारे साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला. हे नागरिकांचं हे एक पारंपरिक श्रद्धेचं ठिकाण आहे हे पाहूनच लक्षात येतं ज्या खरं पद्धतीने लोकांनी या ठिकाणी हा भावनेने आलेले आहेत, ज्या पद्धतीने हे गाणी गात आहेत आणि चेहऱ्यावरचा भाव त्यांचा जो आहे अत्यंत मनापासून या ठिकाणी समाधान होतो. माझं सर्वांना याबद्दल शुभेच्छा नवरात्रोत्सवाच्या आणि माननीय खासदार महोदयांचे अभिनंदन आणि आभार. खूप आनंद वाटतो आणि खूप आनंदाचा क्षण आहे हा. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट गेली 14 वर्ष हा उत्सव सण साजरा करतं, अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा सण साजरा करतं. माननीय खासदार श्री राजनजी विचारे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव साजरा होतो. गेली 2 वर्ष कोरोना असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा गर्दीचा होऊ नये, गर्दी होऊ नये यासाठी त्यांनी छोट्या आणि साध्या पद्धतीने तो केला होता, परंतु त्याच्यामध्ये खंड पडला नाही आणि भाविकांना गेले 2 वर्ष याचा आनंद घेता आला नाही. परंतु यावर्षी आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आहेत. सगळ्यांना या चैत्र सणाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खासदार राजनजी विचारे साहेब आणि नंदिनी विचारे मॅडम यांच्या माध्यमातून नवरात्री उत्सव दरवर्षी साजरा करतो आणि खरोखर इथे आल्यानंतर खूप वातावरण प्रसन्न होतोय आणि सर्व नागरिक खूप भावभक्ती इकडे येतात आणि देवी माता दर्शन घेतात. गेल्या 2 वर्षापासून जे गॅप पडली होती ते आपण बघतो की आज एवढ्या उत्साही नागरिक इथे आलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचं जे नवीन वर्ष आपण बोलतो गुढीपाडवा त्या दिवशीपासून चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय आणि आज सप्तमी आहे, उद्या अष्टमी आहे आणि खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. मी देवाला एवढं प्रार्थना करते की सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर आणि उत्तम आरोग्य लागो आणि अशाच प्रकारचे नवरात्री उत्सव आपले खासदार साहेब तर आहेत राजनजी विचार साहेब साजरे करतात, आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांच्याकडे होत असतो, तिथेही भरपूर लोक दर्शन घेतात आणि खूप चांगलं वातावरण आहे. हालांकि ये पल आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित तब हुआ जब महोत्सव के 7वें दिन विभिन्न क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले उत्तर भारतीय समाज के अनेकों प्रतिष्ठित मान्यवरों का उपस्थित मान्यवरों के हाथों भव्य सत्कार कर उन्हें सम्मान दिया गया. माता के तेज और उनकी महिमा से प्रभावित असंख्य भक्तों की मौजूदगी से इस चैत्र नवरात्र उत्सव की खुशियों को जहां परवान मिली वहीं भक्तों को माता का असीम आशीर्वाद. इस चैत्र नवरात्र उत्सव का आयोजन करने वाले आयोजक ठाणे के सांसद राजन विचारे, नगर सेविका नंदिनी विचारे और महाराष्ट्र युवा सेना की सह सचिव धनश्री विचारे की मौजूदगी जहां विचारे परिवार की माता के प्रति असीम भक्ति और माता की शक्ति का परिचय करवा रही थी तो वहीं संपूर्ण विचारे परिवार के पीछे माता का मजबूत आधार का दर्शन भी. इस दौरान नंदिनी विचारे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि देवी की ताकत और साक्षात्कार का आज यहां दर्शन हो रहा है. चैत्र नवरात्रोत्सव याचा आजचा 7वा दिवस आहे, सप्तमी, आणि पहिल्या दिवसापासून इथे सर्व भक्तांनी खूप चांगला असा प्रतिसाद तिला दिलेला आहे आणि खूप जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आहे इकडे. आज सप्तमीच्या दिवशी माननीय खासदार संजयजी राऊत साहेबांनी देवीचं दर्शन घेतलेलं आहे, तसेच आपल्या सर्वांच्या आदरणीय रश्मीबाईंनी यांनी देखील या सप्तमीच्या दिवशी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप भक्तिभावाने नाहून गेलेला हा परिसर आहे आणि गेले 7 दिवस संपूर्ण ठाणेकर नागरिक आणि शिवाय ठाण्याच्या बाहेरून देखील या देवीच्या दर्शनाला सर्व भाविक लोक येत आहेत आणि खूप चांगला असा प्रतिसाद या चैत्र नवरात्र उत्सवाला मिळत आहे. ते दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सवामध्ये आपण उत्तर भारतीय समाज सर्व समाजातील लोकांचा मान्यवरांचा आपण सत्कार करतो. कोळी समाज असेल, नंतर गुजराती समाज असेल, मारवाडी समाज असेल, तसं त्याचप्रमाणे आज उत्तर भारतीय समाजातील मान्यवर लोकांचा सत्कार आज
मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे आणि त्या समाजातील सर्व लोक तो समारंभाचा कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि खूप चांगला असा इकडे वातावरण आहे देवीच्या भक्तांनी आणि देवीच्या कृपा आशीर्वाद सर्व भक्तांना मिळो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना. Bureau Report, Navimbi Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower